नमस्कार, मी रवी। आपण पाहताय स्पष्ट, शांत आणि पारदर्शक असा नवा कोरा डिजिटल प्लॅटफॉर्म लँटन मराठी। आपण आज आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये 3 राज्यांचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार, काय सुरू आहे 3 राज्यांमध्ये, कुठं बंडखोरी सुरू आहे, कुठे निलंबन सुरू आहे आणि कुठे आपल्याच पक्षातील लोकांना सांभाळून ठेवण्यासाठी भाजपातल्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू आहे। उत्तर प्रदेश हे असं राज्य आहे जिथून देशाच्या सत्तेचा मार्ग निघतो। म्हणजे आजपर्यंतचा एकूण राजकीय इतिहास जर पाहिला तर उत्तर प्रदेश सारख्या राज्याची सत्ता ज्याच्या हाती, तोच देशातल्या सत्तेची सूत्र आपल्या हातात ठेवण्याचा बहुतांश वेळा प्रयत्न करतो। आता नरेंद्र मोदी हे सुद्धा उत्तर प्रदेश म्हणजे वाराणसीमधून निवडून आलेले आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हा, आणखी एक असे नेते आहेत ज्यांना उत्तर प्रदेशमध्ये मयूर काहीच करता आलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्या देशाच्या राजकारणातील सत्तेची जी आकांक्षा किंवा स्वप्न होती ती अजून पूर्ण झालेली नाही। आणि शरद पवारांना उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये म्हणावं तितकं यश आलं नाही। आता उत्तर प्रदेशमध्ये काय सुरू आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये आगामी वर्षभरात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशमध्ये खरं तर गोंधळ सुरू आहे। माझ्यासोबत माझा सहकारी मयूर आहे आणि ऋषी आहे। आम्ही तिघ जण तुम्हाला उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आता काय राजकीय घडामोडी आहेत याच्या थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। मयूर, काय नेमकं सुरू आहे आता युपीमध्ये? उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी मार्च महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुका होत असल्यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय हालचालींना वेग आलाय। मायावतीचा जो बसपा पक्ष आहे त्या बसपा पक्षाचे 9 आमदार अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे 9 आमदारांनी बंडखोरी करत ते आमदार समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे। तेथील जे काँग्रेसचे जे नेते होते जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि तो प्रवेश झाल्यानंतर ते आता बहुजन समाजवादी समाज पक्ष आहे त्या आमदारांची देखील आता बंडखोरी सुरू आहे। 9 आमदारांनी अखिलेश यादव यांची भेट घेतलेली आहे आणि याचबरोबर मागील वर्षी बसपा आणि सपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती मागील विधानसभेमध्ये, मात्र त्यांना पुरेसं यश मिळालं नव्हतं। त्यामुळे आणि त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर दोन पक्षांमधील संबंध देखील चांगले राहिले नव्हते, दोन पक्षांमध्ये वाद निर्माण झाले। त्यामुळे ही जी युती आहे जी मागील विधानसभेमध्ये पाहायला मिळाली ती आता येणाऱ्या विधानसभेत पाहायला मिळणार नसल्याचं निश्चित झालेलं आहे। त्यामुळेच बसपामधील जे नाराज आमदार आहेत ते आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात जाण्याचे चिन्ह आहेत, त्यामुळे तिथे मोठी बंडखोरी होऊ शकते आणि मायावती यांच्या बसपाला याचा मोठा फटका बसू शकतो। त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे, पश्चिम बंगालमध्ये जे ममता बॅनर्जी यांचा जे पराभव केला होता शुभेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती आणि विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी आज राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेतली। हे त्यांच्यासोबत भाजपचे आमदार देखील होते, मात्र या भाजपचे 74 आमदार होते त्यापैकी 24 आमदार यांनी या भेटीमध्ये सहभागी झाले नाहीत। त्यामुळे हे जे 24 आमदार आहेत हे बंडखोरी करण्याची सध्या तिथे चर्चा सुरू आहे की हे 24 आमदार काय झालं होतं सोमवारी शुभेंदू अधिकारी यांनी धनखड जे राज्यपाल आहेत पश्चिम बंगालचे त्यांची भेट घेतली आणि भेट घेण्यामागचं प्रमुख कारण काय होतं की पक्षांतर बंदी नावाचा जो कायदा आहे त्या अनुषंगानं मुकुल रॉय यांनी जे आताच तृणमूल काँग्रेसमध्ये परत प्रवेश केला त्या अनुषंगानं त्यांनी भाजपच्या आपल्या सगळ्या सहकारी लोकप्रतिनिधींना घेऊन धनखड यांच्याकडे गेले, पण 74 पैकी 24 जणांनी या बैठकीलाच दांडी मारली आणि ही बैठकीला दांडी मारल्यामुळे आता चर्चा काय सुरू झाली आहे की इतके दिवस घरवापसी हा शब्द भाजपाशी जोडून पाहिला जात होता, आता घरवापसी हा शब्द तृणमूल काँग्रेसशी जोडून पाहिला जातोय आणि भाजपचे अनेक
लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आलेले विधायक पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये जात आहेत का अशी एक चर्चा सुरू आहे. आणि याला पुष्टी देणारं वातावरण असण्याचं कारण काय तर भाजपच्या या सगळ्या लोकप्रतिनिधींना आपल्या पक्षामध्ये घ्यायला आपण इच्छुक आहोत. आपली काही हरकत नाही असं कोण सांगितलंय? ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनीच सांगितलं की जे लोकप्रतिनिधी किंवा जे पूर्वी तृणमूलमध्ये होते आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपात दाखल झाले आणि ते जर उपद्रवी नसतील ते पुन्हा परत यायला तयार असतील तर त्यांना आम्ही पक्षात घ्यायला तयार आहोत. त्या पार्श्वभूमीवर 74 पैकी 24 जण जे बैठकीला गैरहजर राहिले या गोष्टीला सगळ्यात जास्त महत्व आहे. आणि मायावतीचं काय अडचण झाली आहे? मायावतीचे निवडून आलेले एकूण विधायक किती आहे? एकूण विधायक आहेत 11. त्यापैकी 7 जण दांडी मारलेत आणि मायावतींनी मागच्या निवडणुकीनंतर स्वतःच्याच पक्षातील अनेक महत्वाच्या प्रतिनिधींवरती कारवाई करून त्यांना पक्षातून बरखास्त केलं. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हे जे 9 जण आहेत बंडखोरी करून आता जे समाजवादीकडे जाऊ इच्छित आहेत हे पाहणं गरजेचं आहे की आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी आणि ममता आपलं मायावतींचं BSP एकत्र येऊन योगी आदित्यनाथच्या समोर एक आव्हान उभं करू शकतील का? तशी परिस्थिती आता तर दिसत नाही. आणखी एक महत्वाची बातमी ऋषीकडून जाणून घेऊयात आपण. आपल्याला रामविलास पासवान आणि त्यांचं लोक जनशक्ती पार्टी माहिती असेल म्हणजे काय उत्तर प्रदेशमध्ये आता काय चालू आहे? बंडखोरी. पश्चिम बंगालमध्ये काय झालंय? घर वापस. आणि निलंबन झालंय एका ठिकाणी म्हणजे स्वतःच्याच पक्षातून निलंबन व्हायची वेळ आलेली आहे. ऋषी सांगेल आपल्याला ही माहिती करत. बिहारमध्ये तर विधानसभाच्या निवडणुका आताच झालेल्या आहेत त्यामुळे बिहारमध्ये तर राज्य लेवलला तर होत नाहीये पण हे केंद्र लेवलला होत आहे. म्हणजे की लोक जनशक्ती पार्टीचे जे 6 खासदार आहेत त्यापैकी 5 खासदारांनी बंडखोरी केल्याचं उघडउघड दिसतंय. त्यामध्ये बंडखोरी केली यांनी पक्षातीलच म्हणजे रामविलास पासवानचे जे पुत्र होते चिराग पासवान यांच्या विरोधात त्यांचे चुलते जे पशुपती कुमार पारस आहेत यांना लोकसभेचा नेता म्हणून त्यांनी निवडलंय. म्हणजे 6 पैकी 5 खासदारांनी त्यांना पक्षनेता म्हणून निवडलंय. आणि त्यांनी पशुपती कुमार यांनी असं पण सांगितलंय की ही काय पक्षाची फूट नाहीये किंवा मी पक्ष फोडत नाहीये, पक्षाचाच निर्णय हा आहे की मला नेता म्हणून निवडलेला आहे आणि NDA सोबत न गेलेल्याची चूक झाली आहे. आणि त्यांनी असं पण विधान केलंय की विकास पुरुष मानले नितीश कुमारांना. आणि याच्यामध्ये एक बातमी येते की 2 दिवसापासून नरेंद्र मोदी खासदारांच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी बैठक घेत आहेत, पूर्ण खासदारांचा आढावा घेत आहेत की कामकाजाचा. याच्याशी हा संबंध जोडला जातोय की काय NDA मध्ये परत जाण्याची शक्यता आहे लोक जनता पार्टी आणि त्यामध्ये काहीतरी मिळावं. जसं की रामविलास पासवान आपल्याला माहित आहे की प्रत्येक सरकारमध्ये केंद्रीय मंत्री जवळपास होते त्यामुळे या पक्षाला एक तर केंद्रीय मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे. हे कुणाला मिळण्यासाठी यासाठी मग अनुभवी पशुपती कुमार यांनी खासदारांनी अनुभवी पशुपती कुमार सोबत जाणं पसंत केलेलं आहे. रामविलास पासवानच्या घरामध्येच आता मंत्रिपद कुणाला मिळावं यासाठी हे सगळं चालू आहे. चिराग पासवान पशुपती कुमारांना भेटायसाठी त्यांच्या घरी गेले होते पण ही भेट त्यांनी झाली नाही. म्हणजे 2 तास वाट बघून त्यांनी होऊन आले म्हणजे भेट होच दिली नाही असं काहीसं दिसतंय. चुलता पुतण्याची भेट झाली आता येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये रामविलास पासवान यांचे बंधू कि पुत्र याच्यावरून लोजपामध्ये हे सगळं चालू आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार या 3 राज्यांमध्ये आता नक्की काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही तिघांनी केलेला आहे. काय सुरू आहे पश्चिम बंगालमध्ये? घर वापसी कोणाची? जे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या संख्येनं भाजपात दाखल झाले तेच आता पुन्हा आपल्या स्वतःच्या पक्षात म्हणजे तृणमूल काँग्रेसमध्ये यायला इच्छुक आहेत काय? तसं वातावरण खरंच आहे काय? आपल्याला काय वाटतं? आपल्याही प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा. उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे सगळ्यात मोठं राज्य आणि जिथं आता विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या राज्याचा प्रभाव नेहमी देशाच्या राजकारणावरती राहतो, तिथे मायावतींना सोडून समाजवादी पार्टीकडे त्यांचेच सहकारी धावत आहेत आणि लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान यांची जे केंद्रीय मंत्रिमंडळात सातत्यानं प्रतिनिधी म्हणून राहिलेले आहेत त्यांच्याच घरामध्ये त्यांचे बंधू आणि रामविलास पासवान यांचे पुत्र यांच्यामध्ये मंत्रिमंडळाच्या फेरविस्तारातील
पद कुणाला मिळावं याच्यावर सगळा गोंधळ झाला. महाराष्ट्रात सुद्धा नारायण राणेंनी दिल्ली वारी केली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आता या घडीला पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये नक्की काय सुरू आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आपल्याला हा प्रयत्न कसा वाटतो आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नमूद करा आणि लँटन मराठीच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. आमचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटनला बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवायला विसरू नका. म्हणजे वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.